मी लोकसभेच्या अधिवेशनात सुद्धा सन्माननीय खासदार आपल्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय सुप्रिया यांचं एक भाषण ऐकलं. त्या भाषणामध्ये ताई बोलल्या होत्या की फार कमी बहिणी अशा आहेत की ज्यांच्या पाठीशी भाऊ उभा राहतो, त्यांच्या या मताचं मी 100% समर्थन करतो. कारण बारामती लोकसभा निवडून येण्याकरता तनानी मनानी आणि धनानी अजितदादांसारखा भाऊ सुप्रियाताईंच्या पाठीशी आहे. म्हणून सुप्रियाताई आज अनेक वर्षांपासून त्या विधानसभा लोकसभेमध्ये निवडून येतात याबद्दल ताईंच्या मनातही शंका असण्याचं कारण नाही. आता राहिला प्रश्न, आम्ही पवार साहेबांशी विद्रोह केला. निखिल ठाकरेंनी मग सांगितलं तेच मी सांगतो. पवार साहेब हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आहे, ते आपल्या हृदयात आहे. त्यांनी अध्यादेश काढला की माझा फोटो वापरू नका, आपण त्यांचा आदेश पाळला. त्यांनी बॅनरवरून जरी आपल्याला हटवायला लावलं तर मी तर फार नवखा आहे पक्षात. मला 3 वर्ष आमदारकीचे, 3 वर्ष त्यापूर्वी म्हणजे 7 वर्ष झाले राष्ट्रवादी पक्षात येऊन अनेक वर्ष. तर वळसे पाटील साहेब मला वाटतं स्वीय सहायक पण साहेबांचे राहिलेले आहेत आणि अत्यंत विश्वासातले वळसे पाटील साहेब की तुम्ही बॅनरवरून जरी हटवलं तर त्यांच्या हृदयातले पवार साहेब तुम्ही काढू शकत नाही. त्यांच्या किंवा मंचावर बसलेले शिंगणे साहेब आहेत, शिंगणे साहेबांच्या वडिलांपासून पवार साहेबांचा त्यांचा संबंध आहे, पण हृदयातून कोणी काढू शकत नाही. फक्त एक ते आव्हाड साहेबच त्यांचे वारसदार आणि आम्ही कोण. त्यामुळे हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की जे सध्या सुरू आहे, जे वातावरण अजितदादांच्या विरुद्ध निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याच लोकांकडून होतोय, या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. ही आपली पहिली जबाबदारी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.